नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बैजिक राशी व त्यावरील क्रिया हा घटक अभ्यासणार आहोत. बैजिक राशी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर व्यावहारिक भाषेतील गणित बीजगणिताच्या भाषेत मांडणे. त्यामध्ये एक्स वाय या चलांचा वापर केला जातो. बैजिक राशींवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया कशा करायच्या ते आपण अभ्यासणार आहोत. त्याआधी बैजिक राशीची व्याख्या आपण अभ्यासूया. बैजिक राशी संख्येसाठी एखाद्या अक्षराचा वापर करून तयार होणाऱ्या गणिती मांडणीला बैजिक राशी असे म्हणतात. उदाहरणार्थ 7x 2y - 5, 2x² अधिक 4x - 6 या बैजिक राशी आहेत. बैजिक राशीमध्ये पद हे खूप महत्वाचे असते. पद म्हणजे काय? ज्या राशीमध्ये गुणाकार ही एकच क्रिया असते तिला पद असे म्हणतात. उदाहरणार्थ 7xy आणि 3ab. पदांचे तीन प्रकार आहेत, एकपदी, द्विपदी, त्रिपदी. एकपदी म्हणजे काय? ज्या राशीत एकच पद असते त्या राशीला एकपदी असे म्हणतात. उदाहरणार्थ 9 आणि 5ab, एकापेक्षा जास्त एकपदी बेरीज किंवा वजाबाकीने एकत्र जोडल्या जातात तेव्हा बहुपदी तयार होते. द्विपदी, द्विपदी म्हणजे काय? ज्या राशीत दोन पदे असतात त्या राशीला द्विपदी असे म्हणतात. उदाहरणार्थ 4a - 5b आणि 9x - 7y. त्रिपदी, त्रिपदी म्हणजे काय? ज्या राशीत तीन पदे असतात त्या राशीला त्रिपदी असे म्हणतात. उदाहरणार्थ 2a - 6b - 3c आणि 5x - 2y - 3z. बैजिक राशीमध्ये पहिली गणिती क्रिया आहे बैजिक राशींची बेरीज. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, कंसात 5x - 6y कंस पूर्ण अधिक दुसऱ्या कंसात 3x - 2y कंस पूर्ण. 5x - 6y - 3x - 2y, 5x - 3x - 6y - 2y, 5x - 3x - 8x - 6y - 2y - 4y. या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 8x - 4y. दुसरं उदाहरण आहे, कंसात 7p - 3q कंस पूर्ण अधिक दुसऱ्या कंसात 4p - 2q कंस पूर्ण. 7p - 3q - 4p - 2q यामध्ये स्वरूप पद एकत्र आणायचे आहेत. 7p - 4p - 3q - 2q, 7p - 4p - 11p - 3q - 2q. 3 मधून 2 गेले, 1 राहिला, म्हणजे ते क्यू लिहिलेलं आहे. उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 11p - q. तिसरं उदाहरण आहे, कंसात 10m - 7n कंस पूर्ण अधिक दुसऱ्या कंसात 8m - 4n कंस पूर्ण. 10m - 7n - 8m - 4n, 10m - 8m - 7n - 4n. स्वरूप पद एकत्र केलेली आहेत. 10m - 8m - 18m - 7n - 4n - 3n. उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 8m - 3n. त्यानंतर दुसरी गणिती क्रिया आहे वैदिक राशींची वजाबाकी. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, कंसात 6m - 4n कंस पूर्ण वजा दुसऱ्या कंसात 4m - 2n कंस पूर्ण. 6m - 4n - 4m - 2n, 6m - 4m - 4n - 2n, 6m - 4m - 2m - 4n - 2n, 2n. या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 2m - 2n. दुसरं उदाहरण आहे, कंसात 10x - 8y कंस पूर्ण वजा कंसात 7x - 2y कंस पूर्ण. 10x - 8y - 7x - 2y, 10x - 7x - 8y - 2y, 10x - 7x - 3x - 8y - 2y, 6y. या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 3x - 6y. तिसरं उदाहरण आहे, कंसात 16x - 6y कंस पूर्ण वजा कंसात 4x - 2y कंस पूर्ण. 16x - 6y - 4x - 2y. यामध्ये स्वरूप पद एकत्र आणायचे आहे. 16x - 4x - 6y - 2y, 16x - 4x - 12x - 6y - 2y - 4y. या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 12x - 4y. बैजिक राशींची तिसरी गणिती क्रिया आहे बैजिक राशींचा गुणाकार. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, 9abc - 6bc. त्यामध्ये सहगुणक एकत्रित लिहायचे आहेत आणि चल एकत्रित लिहायचे आहेत. 9 * 6 * a - b - b - c - c. 9 * 6 = 54, ए जसा आहे तसा लिहिलेला आहे. b - b - b² c - c - c² म्हणजे या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 54ab² c² त्यामध्ये पुढचा मुद्दा आहे, एक पदीला द्विपदीने गुणणे. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, 2m - 3m - 4n - 2m - 3m - 2m - 4n, 2m - 3m - 6m² अधिक 2m - 4n, 4 × 2 = 8, m × n, म्हणजे या उदाहरणाचं उत्तर आलं आहे 6m² + 8mn. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, द्विपदीला द्विपदीने गुणणे. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, कंसात ab - bc कंस पूर्ण अधिक दुसऱ्या कंसात bc - cd कंस पूर्ण. ab - bc - cd कंस पूर्ण अधिक bc - bc - cd कंस पूर्ण. या
द्विपदी पहिल्या द्विपदीतल्या प्रत्येक पदाने दुसऱ्या द्विपदीला गुणायचा आहे. एबी गुणिले बीसी अधिक एबी गुणिले सीडी अधिक बीसी गुणिले बीसी अधिक बीसी गुणिले सीडी. ए जसा आहे तसा लिहिलेला आहे बी गुणिले बी बीचा वर्ग. सी जसा आहे तसा लिहिलेला आहे अधिक ए बी गुणिले सी डी ए बी सी डी अधिक बी सी गुणिले बी सी बी गुणिले बी बी चा वर्ग. सी गुणिले सी सी चा वर्ग अधिक बी सी गुणिले सी डी. बी जसा आहे तसा लिहिलेला आहे सी गुणिले सी सी चा वर्ग. डी जसा आहे तसा लिहिलेला आहे. या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे ए बी चा वर्ग सी अधिक ए बी सी डी अधिक बी वर्ग सी वर्ग अधिक बी सी वर्ग डी. त्यानंतर चौथी गणिती क्रिया आहे बैजिक राशींचा भागाकार. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे कंस दोन यांचा घन वजा सहा यन कंस पूर्ण भागिले दोन यन. दोन यन घन भागिले दोन यन यामध्ये दोन छेद यन हे लोप पावतील. त्यानंतर यनचा घन छेद यन हे लोप पावल्यानंतर यनचा वर्ग राहील म्हणजे दोन यनचा घन भागिले दोन यन याचं उत्तर आलेलं आहे यनचा वर्ग. दोन यनचा घन वजा दोन यन घन छेद शून्य वजा सहा यन हे दोन यनला भागल्यानंतर सहा यन छेद दोन यन यन छेद यन हे लोप पावतील वेगवेगळ्यातिरिक सहा म्हणजे सहा यन भागिले दोन यन बरोबर तीन. म्हणजेच या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे दोन यन चा घन वजा सहा यन भागिले दोन यन बरोबर यन वर्ग वजा तीन.